नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीची बातमी, ब्रिटनच्या संग्रहालयातून महाराष्ट्रात वाघ नखं 3 वर्षासाठी आणली जाणार आहे. मात्र शिवरायांनी वापरलेली ही वाघ नखं ती नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंतांनी केला. आदित्य ठाकरेंनीही याबाबत सरकारनं खुलासा करावा अशी मागणी केली आणि त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलंय आणि वाघ नखांचा इतिहास काय पाहूया. शिवाजी महाराजांच्या वाघ नखांवरून राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले. सरकार जी वाघ नख ब्रिटनच्या संग्रहालयातनं महाराष्ट्रात आणतंय ती शिवकालीन आहेत की मग शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नख आहेत याबाबत स्पष्टता करावी असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलंय. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनीही सरकारच्या दाव्याला खोटं ठरवलंय. सरकारनं समाजाची दिशाभूल करू नये, अनेक संग्रहालयात शिवरायांनी वापरलेली वाघ नखं असल्याचा दावा केला जातो, त्यामुळे ही तीच वाघ नखं आहेत याबाबत पुरावे द्यावेत असं आव्हान इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केलंय. या GR मध्ये लिहिलेलं आहे, सादर वाघ नखं जन्मांसाच्या दर्शनाकरिता राज्यास 3 वर्षाकरिता उसन तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमनी मान्य केलेलं आहे. म्हणजे लोनवर आहे की परतावा आहे? जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात ही वाघनखं ठेवली जावी. पण पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनखं शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत ह्याचं स्पष्टीकरण यावं. आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे? कारण जर परतावा असेल तर चांगलं आनंद आहे, सगळ्या मंत्रिमंडळाने जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आम्ही पण सगळे वाजत गाजत स्वागत करू. पण हे सरकार जनतेशी खोटं बोलणं हे योग्य नाही आणि म्हणून ह्याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. ते वाघनखं शिवछत्रपतींनी अफजल खान वधाच्या वेळा वापरलेलं वाघनखं नाही हे स्पष्ट आहे. कारण 1919 पर्यंत जर इथं वाघनखं असतील, शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळा वापरलेली, त्याच्या नोंदी असतील, त्याची छायाचित्र असतील, तर 1919 अगोदरच व्हिक्टोरियन आल्बर्ट संग्रहालयामध्ये जमा झालेलं वाघनखं हे शिवछत्रपतींचं असू शकत नाही. शासनानं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये. जे काय फॅक्ट आहेत त्या सांगितल्या जाव्यात. अगोदर 2-3 महिन्यापूर्वी शासन सांगत होतं की आम्ही वाघ नखं परत आणतोय, पण ज्या वेळेला आमच्यासारख्या लोकांनी सांगितली की कायमस्वरूपी येणार नाहीत, त्यावेळेला आता शासन सांगतं की 3 वर्षासाठी आम्ही आणतोय. आणि हे सांगत असताना परत शासन असं सांगतं की ते शिवछत्रपतींच्या वापरातील आहेत. पण त्याच्यासाठी जर ती शिवछत्रपतींच्या वापरातील असतील तर त्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते शासनानं लोकांसमोर सादर करावेत. हा प्रश्न एखाद्या इतिहासकाराने मांडणी होत नाही. अनेक इतिहासकारांनी आपल्या इतिहासामध्ये जे त्यांचे ऐतिहासिक पुरावे दिले आहे हे तपासूनच आपण या बाबतीमध्ये पुढे गेलो आहे. आता सावंत यांनी काय म्हटलं हे सरकार बघत नाही. ऐतिहासिक पुरावे यामध्ये अनेक इतिहासकारांचे पुरावे तपासले जातात. आता वाघनखांचा इतिहास काय आहे, त्याआधी वाघनखांची रचना कशी होते, अफजल खान वधात ते का वापरले गेले याची पार्श्वभूमी समजून घेऊया. अफजल खान भेटीवेळी शस्त्र आणू नयेत अशी अट होती, पण दगाफटक्याच्या भीतीनं शिवाजी महाराजांनी पूर्ण तयारी केली, अंगावर चुलखत चढवलं, उजव्या हातात कट्यार लावली आणि हातांच्या मुठीत वाघ नख धारण केली. वाघ नख म्हणजे एका पोलादी पट्टीवर काही इंच अंतरानं 4 तीक्ष्ण नख होती, त्यापैकी 2 पट्टींच्या वरच्या बाजूला अंगठ्या बसतील अशी रचना होती. अंगठ्या यासाठी की त्यामुळे वाघ नख ही हाताच्या मुठीत सहजपणे लपवता यायची. म्हणजे तुम्ही ती वाघनखं घालून समोर जरी उभे राहिलात तरी हातात शस्त्र आहे याचा थांग पत्ताही समोरच्याला लागणार नाही. म्हणूनच शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीवेळी वाघनखांचा वापर केला. ज्याचे जैसे असेल तैसे त्यास भरावे लागेल. आता राहिला मुद्दा तो महाराष्ट्रात येणारी वाघनखं ही खरोखर शिवाजी महाराजांनीच वापरलेली वाघनखं आहेत का या प्रश्नाचा. तर पहिल्यांदा ज्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधनं ही वाघनखं आणली जात आहेत त्या संग्रहालयात वाघनखांबाबत काय लिहिलंय ते पाहूया.
संग्रहालयातल्या या पहिल्या उतार्यात शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर लिहिलंय, इट हॅज बीन क्लेम दॅट दिस वेपन वॉज द ॲक्च्युअल युज्ड बट द सेम क्लेम हॅज बीन मेड फॉर सेव्हरल ऑदर्स. म्हणजे खुद्द ब्रिटनच्या संग्रहालयात सुद्धा असं लिहिलंय की काहींचा दावा आहे की ही तीच वाघनखं आहेत ज्याद्वारे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. पण इतर अनेक वाघनखांबद्दलही असाच दावा केला जातो. म्हणजे ब्रिटनचं संग्रहालय सुद्धा ही तीच वाघनखं आहेत असा दावा करत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे ब्रिटनच्या संग्रहालयात जी वाघनखं आहेत किंवा जी वाघनखं आता महाराष्ट्रात येत आहेत ती महाराष्ट्रातनं ब्रिटनमध्ये नेली होती ग्रॅड डफनं. ग्रॅड डफ हा इंग्रज अधिकारी होता ज्यानं मराठ्यांचा इतिहासही लिहिलाय. ग्रॅड डफ आणि साताऱ्याचे राजे प्रताप सिंग यांची मैत्रीही होती. त्यानिमित्त 18व्या शतकात प्रताप सिंगांनी ग्रॅड डफला भेट म्हणून वाघनखं दिली. हीच वाघनखं घेऊन डफ ब्रिटनमध्ये परतला. पुढे ग्रॅड डफच्या नातवानं ही वाघनखं ब्रिटनच्या संग्रहालयाला भेट म्हणून दिली. आता इतिहासकारांचा आक्षेप हाही आहे की साताऱ्याच्या प्रतापसिंगांनी 18व्या शतकात ग्रॅड डफला वाघनखं भेट दिली. मात्र 1907 साली साताऱ्याच्या संस्थानातला एक फोटो मॉडर्न रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध झाला होता ज्या फोटोत सुद्धा गादीवर वाघनखं आहेत. त्यामुळे जर 1907 पर्यंत वाघनखं महाराष्ट्रात होती तर मग 18व्या शतकात डफनं नेलेली वाघनखं ही शिवरायांनी वापरलेली वाघनखं आहेत असा दावा करणं चुकीचं असल्याचं इतिहासकार म्हणतात. 1874 साली म्हणजे वाघनखं ब्रिटनला गेल्यानंतर ग्रॅड डफचा मुलगा भारत भेटीवर आला. त्यांना साताऱ्याच्या राजवाड्याला भेट दिली. तेव्हा सुद्धा आपण राजवाड्यात 2 वाघनखं पाहिली असा उल्लेख डफच्याच मुलानं नोट्स ऑफ इंडियन जर्नी या पुस्तकात लिहून ठेवलाय. अशा ग्रँड डफला दिलेलं ते वाघनखं त्याच्या नातवानं ते व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियमला भेट दिलेला आहे. तशी स्पष्ट नोंद त्या व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहे, त्याच्या लेबलवर उपलब्ध आहे. त्या वाघनखाचं जे लेबल लिहिलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती वाघनखं शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखं आहेत अशी नोंद नाही. अशाच प्रकारची वाघनखं प्रतापसिंह छत्रपती महाराजांनी एल्फिन्स्टन माउंटस्टोर्ट एल्फिन्स्टन नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यालाही भेट म्हणून दिलेली होती. मराठ्यांच्या पराक्रमाचा वारसा असणारी ही वाघनखं महाराष्ट्रात वापस यायलाच हवीत त्याबद्दल दुमत नाही. परंतु ती वाघनखं शिवछत्रपतींनी वापरल्याचा किंवा ती वाघनखं शिवछत्रपतींचीच असल्याची कोणतीही समकालीन नोंद किंवा कोणताही समकालीन पुरावा आज अस्तित्वात नाही. शिवकाळातल्या प्रत्येक गोष्टींचा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला अभिमानच आहे. मात्र शिवरायांनी अफजल खान वधावेळी वापरलेल्या वाघनखांबाबत अनेक दावे आहेत. अनेक संग्रहालयात शिवकाळातील वाघनखं आहेत म्हणून खुद्द ब्रिटनचं संग्रहालय देखील ही तीच वाघनखं आहेत असा अधिकृत दावा करत नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.